नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनल मध्ये। आजच्या या व्हिडिओ मध्ये मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक या पुस्तकातील घातांक या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन हवी असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्यात बेल आयकॉनमध्ये जाऊन काय करायचं असणार, तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ओके करायचे आहे। त्यामुळे काय होणार, जे नवीन अपलोड केले जातात व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन सरळ तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या विषयाला। चला तर मित्रांनो पाहूया यातील पहिले उदाहरण। तर पहिले उदाहरण दिले की सातचं काय दिलाय की यम मायनस पाचवा घातांक दिलाय, म्हणजेच सातचा यम वजा पाचवा घात बरोबर असणार 343 चा वर्ग। तर यम बरोबर किती, म्हणजे या ठिकाणी ह्या यमची किंमत काढायची सांगितलेली आहे। मग आता या यमची किंमत काढण्यासाठी पा काय करणार, तर ह्या गणितामध्ये तुम्ही लक्ष द्या, या ठिकाणी काय आहे बरोबरच्या इकडे हा 7 आहे। मग तुम्हाला यालाच हा काहीतरी रिलेटेड असणार, म्हणजे ह्या सातचा आणि ह्या 343 चा काहीतरी संबंध असणार, याप्रमाणे ह्या उदाहरणाला पाहिजे असणार। मग आता पा काय संबंध आहे, तर हा 343 हा काय आहे, तर हा सातचा घन आहे। म्हणून याला पा आपण याला काय करू, याला जसंचा तसं लिहू, सातचा यम वजा पाचवा घात बरोबर असणार इकडे हा 343 काय आहे, सातचा घन आहे, याला याप्रमाणे लिहिलं, याचे रूपांतर याप्रमाणे, आणि याचा काय दिलाय वर्ग दिलाय, म्हणून वर्ग। आता पहा या ठिकाणी घाताचा घात आहे, म्हणजे या दोघांचा काय होणार, गुणाकार होणार। मग आपण गुणाकार करू, याला जसंचा तसं काय असणार, हा सातचा यम वजा पाचवा घात बरोबर इकडे 3 × 6 होणार 6, म्हणजे सातचा 6वा घात। आता या ठिकाणी पाया समान झाल्यानंतर मग काय करणार, हा पाया समान झाला आहे तर हे दोन्ही काय करायचे असतात, कॅन्सल। मग उरलेले लिहायचे आहेत काय, वरती उरला इकडे यम वजा 5 आणि इकडे उरला आहे हा 6। आता याला सोडवायचं पा, यमची किंमत काढायची आहे, हा इकडे मायनस याला पाठवा तिकडे, म्हणजेच काय मिळणार, यम बरोबर हा 6, हा इकडे वजा, इकडे जाऊन होणार अधिक 5, म्हणजेच यम बरोबर किती मिळणार, 6 आणि 5 मिळणार 11, म्हणजेच यमची किंमत काय असणार, तर यमची किंमत असणार 11। याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते। पाहूया पुढचे उदाहरण। पुढचे उदाहरण आहे, तर पुढचे उदाहरण पाहूया पुढचे उदाहरण। तर पुढचे उदाहरण आहे 5 चा 0वा घात अधिक 6 चा 0वा घात अधिक 3 चा 0वा घात भागीला 5 चा 0वा घात गुणिला 6 चा 0वा घात गुणिला 3 चा 0वा घात बरोबर के, तर के बरोबर किती असणार, म्हणजेच याला सोडव, जर के ची किंमत मिळत असेल तर के बरोबर काय असणार। मग या ठिकाणी पहा, या संख्येचा 0 हा घात आहे, घात काय आहे 0 आहे। मग घातांकामध्ये ज्या संख्येचा घात हा 0 असतो त्याचे उत्तर नेहमी काय असते, 1 असते। म्हणून 5 चा 0वा घात म्हणजेच मिळणार 1, 6 चा 0वा घात म्हणजेच अधिक 1, परत 3 चा 0वा घात म्हणजेच अधिक 1। याप्रमाणे परत खालचेही सोडून घेऊ, 5 चा 0वा घात 1, परत गुणिला 6 चा 0वा घात हाही मिळणार 1, गुणिला 3 चा 0वा घात हाही मिळणार 1, बरोबर सोडून काय मिळणार, के। आता यांना सोडवा पा, 1 अधिक 1 अधिक 1 मिळणार किती, 3, आणि 1 × 1 × 1 × 1 × 1 परत 1 × 1 मिळणार 1, म्हणजे 3/1 बरोबर असणार के। मग के बरोबर 3/1, छेदस्थानी 1 आहे, त्याची काय व्हॅल्यू नसते, म्हणून के बरोबर किती असणार, 3। तर केची किंमत काय असणार, 3 असेल। याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते। पाहूया पुढचे उदाहरण। तर पुढचे उदाहरण आहे 3 चा 4था घात गुणिला 9 चा वर्ग गुणिला 27 चा वर्ग गुणिला 2 चा घन छेद 6 चा 4था घात गुणिला 3 चा 4था घात गुणिला 3 चा घन चा वर्ग।
बरोबर किती असणार, म्हणजे याला सोडवून काय किंमत मिळेल। मग आता याला सोडविण्यासाठी पाप याला सोप्या पद्धतीने जर सोडवायचं असेल तर काय करायचं असणार, या संख्येमध्ये तुम्हाला टोटल जेवढ्या संख्या आहेत त्यांना समान संख्येमध्ये बदलायचं आहे। म्हणजेच पा या ठिकाणी काय असणार पाप, आपण यांना पूर्ण लिहून घेऊ। आता हा तीनाचा चौथा घात, तीनाचा चौथा घात खाली आहे त्याप्रमाणे, म्हणजे तीन आणि पा या ठिकाणी काय असणार, छेदस्थानी तीन तीन येतो आहे आणि या ठिकाणी वरती दोन आहे तीन आहे बरोबर। मग तीन आणि दोनमध्येच याला कन्वर्ट करूया। तीनाचा चौथा घात हा झाला। आता हा नवाचा वर्ग आहे, म्हणजे याला तुम्ही काय लिहू शकणार बा, याला तुम्ही असे लिहिणार की तीन गुणिला तीन, तीन गुणिला तीन काय मिळतो नऊ आणि याचा वर्ग बरोबर याप्रमाणे, परत गुणिला आता यालाही तीन आणि नऊमध्ये कन्वर्ट करता येईल का, होईल काय होणार पा, यालाही तीन गुणिला तीन गुणिला तीन असा होईल, तीन गुणिला तीन तीन त्रिक नऊ, परत नऊ त्रिक सत्तावीस आणि याचा वर्ग याप्रमाणे हेही होतील, परत या ठिकाणी गुणिला दोनाचा घन। मग आता या ठिकाणी पा परत छेदस्थानी काय करणार, यालाही हा सहा, याचे काय होणार तीन गुणिला दोन तीन दुने सहा आणि याचा कितवा घात आहे, चौथा आहे म्हणून चार, परत गुणिला तीनाचा चौथा घात, यालाही लिहिला तीनाचा चौथा घात, परत गुणिला या ठिकाणी तीनाचा घनाचा वर्ग, मग यांचा घाताचा घात आहे म्हणजे त्यांचा गुणाकार तीन दुने सहा, म्हणजे हा तीनाचा सहावा घात याप्रमाणे आता याला सोडवायचं आहे। मग आता या ठिकाणी पा परत काय करणार, आता ह्याप्रमाणे जर आले असतील हे ब्रॅकेट मिळालेत तर यात पा ह्या जर कंसाचा वर्ग असेल घन असेल जेही असेल त्याचा जो घात असतो तो याचाही असतो आणि तो याचाही असतो, म्हणून तुम्ही याला काय लिहू शकणार की तीनाचा चौथा घात गुणिला, आता यांना बाहेर काढून पा याला हा वर्ग याचाही लिहिणार याचाही लिहिणार, म्हणजे तीनाचा वर्ग गुणिला तीनाचा वर्ग याप्रमाणे लिहू शकतात, परत गुणिला इकडे या तिघांचा या पूर्ण कंसाचा काय वर्ग आहे म्हणून प्रत्येकाचा वर्ग लिहू शकतात, तीनाचा वर्ग गुणिला तीनाचा वर्ग गुणिला तीनाचा वर्ग, परत कंसाबाहेर दोनाचा घन याप्रमाणे वरचे नंबर लिहिले, परत छेदस्थानी, परत इथेही आता ह्या कंसाचा चौथा घात आहे म्हणून तीनाचा चौथा घात गुणिला, परत दोनाचाही चौथा घात, याला इकडे पुढे लिहू आपण की तीनाचा चौथा घात गुणिला दोनाचा चौथा घात गुणिला तीनाचा चौथा घात गुणिला तीनाचा सहावा घात बरोबर। आता याला सोडवायचं आहे पा, याला सोडवायला मग सोपं जाईल तुम्हाला, तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालते, इथल्या इथंही खोडून तुम्ही करू शकतात, पण या समजण्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहे। मग आता या ठिकाणी पा तीनाचा चौथा घात, तीनाचा चौथा घात कॅन्सल, परत तीनाचा वर्ग आहे का इकडे, तीनाचा वर्ग नाही आहे म्हणून काय करणार पा, तीनाचा चौथा घात आहे ना यातनं तीनाचा वर्ग जर मायनस केला तर काय उरणार, तीनाचा वर्ग उरेल बरोबर, चार होते म्हणजे दोन गेले तर काय उरणार, तीनाचा वर्ग उरेल, परत परत तीनाचा वर्ग हा तीनाचा वर्ग कॅन्सल, परत पुढे काय आहे पा तीनाचा सहावा घात आहे आणि पा इथे पाया समान दोन दोन चार आणि दोन सहा, म्हणजेच हा एक जाणार तर हे किती जाणार, तीन जाणार पा, तीनाचा वर्ग मयातनं तीनाचा वर्ग जाणार तर तीनाचा चौथा घात उरेल, परत तीनाचा वर्ग गेला तीनाचा चौथा घातामधनं तीनाचा वर्ग जाणार तीनाचा वर्ग उरणार, परत तीनाचा वर्ग कॅन्सल, परत पा आता राहिलं काय आहे तर या ठिकाणी दोनाचा तिसरा घात आणि दोनाचा चौथा घात, म्हणजे दोनाचा तिसरा घात जाणार यातनं दोनाचा तिसरा घात जाणार उरणार दोन। मग आता उरलं काय वरती पा, पूर्ण संख्या खोडल्या गेल्या आहेत मग काहीच नाही, म्हणजे तिथे काय असणार वरती एक असणार बरोबर, कारण की सर्व याला गुणून एक याला गुणून एक आणि सर्वांचा गुणाकार एक, छेदस्थानी फक्त राहिला आहे दोन म्हणून छेद दोन, म्हणजेच तुमचे उत्तर काय असणार एक छेद दोन, हे काय असणार ह्या गणिताचे उत्तर असेल। याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवायचे आहे, तुम्हाला ही स्टेज लिहायची गरज नाही, ही फक्त समजण्यासाठी लिहिली, तुम्ही इथल्या इथेही खडून करू शकाल, तीनाचा चौथा मायनस, परत तीनाचा हा सहावा आहे, मग या ठिकाणी काय करणार पा तुम्ही तीन गुणिला तीन आहे बरोबर, तीन गुणिला तीन म्हणजे तीनाचे काय मिळणार हा चौथा मिळणार, चार जाणार उरणार दोन, याप्रमाणे तुम्ही याला सोडविणार आहात। तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते, पाहूया पुढचे उदाहरण। तर मित्रांनो उदाहरण आहे की कंसामध्ये दोनाचा आठवा घात गुणिला दोनाचा मायनस दोन घात, ह्या कंसाचा परत एक्सवा घात आहे बरोबर बत्तीस, तर एक्स बरोबर किती। मग आता याला सोडवायचे पा, याला सोडवण्याआधी हा कंस तुम्हाला सोडवता येईल पा, कंस सोडवताना पा काय आहे, पाया समान आहे तर घातांची काय होणार बेरीज होणार, म्हणजे त्याप्रमाणे लिहू आपण, तर पाया समान म्हणून दोन आणि घातांची बेरीज म्हणजे
आठ अधिक कंसामध्ये वजा दोन, हा वजा दोन आहे म्हणून, आणि ह्या कंसाचा परत काय आहे, एक्स वा घात आहे म्हणून याला हा एक्स वा घात बरोबर असणार तुमचा आता बत्तीस। बत्तीसही याचाही संपर्क या दोनाशी असेलच, काय असणार पहा, बे दुने चार, चार दुने आठ, आठ दुने सोळा, सोळा दुने बत्तीस, म्हणजेच हा दोनाचा कितवा घात आहे, पाचवा घात आहे पा, म्हणजेच याला दोनाचा पाचवा घात पा, कसा, दोन गुणिला दोन गुणिला दोन गुणिला दोन गुणिला दोन, बे दुने चार, चार दुने आठ, आठ दुने सोळा, सोळा दुने बत्तीस, म्हणून दोनाचा हा काय होणार, तर पाचवा घात मिळेल। मग आता या ठिकाणी हा लिहिला आपण दोनाचा पाचवा घात, मग आता याला सोडवपा, या ठिकाणी हा बाहेर येणार, प्लस मायनस काय होणार, मायनस होणार, म्हणजे हा दोनाचा आठ वजा दोन आणि ह्या कंसाचा परत एक्सवा घात बरोबर असणार दोनाचा पाचवा घात। मग आता या दोघांची वजाबाकी काय मिळणार, हा दोनाचा सहावा घात आणि त्याला हा एक्स काय करेल, गुणेल, म्हणजे सहा एक्स होईल बरोबर, आणि या ठिकाणी हा दोनाचा पाचवा घात, या ठिकाणी पा काय झालं, या दोघांची वजाबाकी मिळाली सहा आणि घाताचा घात आहे म्हणून त्या दोघांचा गुणाकार, म्हणून सहा गुणिला एक्स म्हणजेच मिळणार सहा एक्स। मग आता या ठिकाणी पा दोन दोन समान, म्हणजे उरणार काय, सहा एक्स बरोबर मिळणार पाच। आता हा एक्सची किंमत काढायची, हा याला गुंतोय, इकडे जाईल तर काय करेल, भागेल, म्हणून एक्स बरोबर काय असणार, पाच छेद सहा, म्हणजेच एक्सची किंमत काय मिळाली मित्रांनो, एक्स बरोबर मिळणार पाच छेद सहा। तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते, पाहूया पुढचे उदाहरण। चला तर मित्रांनो पाहूया पुढचे उदाहरण। तर या ठिकाणी उदाहरण दिले की कंसामध्ये चाराचा चौथा घात गुणिला पाचाचा एक्सवा घात कंस पूर्ण बरोबर ऐंशीचा वर्ग, तर एक्स बरोबर किती। मग आता याला सोडवायचं आहे, तर या ठिकाणी पहा यांच्यात कोणत्याही प्रकारचे समानता नाही, म्हणजे याचा पाया चार, याचा पाया पाच आहे आणि याचा पाया आहे ऐंशी, मग यात कोणत्याही प्रकारची काही समानता नाही म्हणून याला आपण डायरेक्ट सोडवूया। तर चाराचा चौथा घात हा काय मिळणार पहा, चार गुणिला चार सोळा, सोळा गुणिला चार चौसष्ट, चौसष्ट गुणिला चार मिळणार दोनशे छप्पन्न, म्हणजे याला सोडवून तुम्हाला मिळणार दोनशे छप्पन्न। परत गुणिला पाचाचा एक्सवा घात, हा लिहिणार तुम्ही पाचाचा एक्सवा घात बरोबर ऐंशीचा वर्ग, मग आठाचा वर्ग किती, आठ या डी चौसष्ट आणि हे दोन शून्य, एका शून्याचे दोन शून्य। आता याची किंमत काढायची, हा गुंतो आहे याला पाठवा तिकडे, म्हणजे या ठिकाणी उरणार पाचाचा एक्सवा घात बरोबर सहा हजार चारशे भागीला असणार दोनशे छप्पन्न। मग आता यांना सोडवा पा, याला सोडून काय मिळणार, आता या दोघांना चाराने भाग जातो, चारा एक चार उरणार यात दोन, चार सक चोवीस, परत हे दोन शून्य, या ठिकाणी चार सक चोवीस, पंचवीसमधनं चोवीस गेले एक, परत सोळा, म्हणजे चार चार चौक सोळा, परत याला भाग जाईल कितीने जातो पा, सोळा एक सोळा, सोळ चौक चौसष्ट, म्हणजे वरती उरणार किती, तर शंभर भागीला चार, यालाही भाग जाणार चार एक चार, चार दुने आठ उरणार दोन, चारा पंचे वीस, म्हणजे पंचवीस छेद एक, म्हणजेच या ठिकाणी पाचाचा एक्सवा घात बरोबर किती मिळाला तुम्हाला पंचवीस। मग आता या ठिकाणी पा, ही पंचवीस वर्गसंख्या आहे, आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर पाचाचा, म्हणून तुम्ही याला लिहू शकतात की पाच, पाचाचा एक्सवा घात आणि इकडे हा काय आहे पाचाचा वर्ग पा। या ठिकाणी आता पाया समान आलेत, हा पाच होणार कॅन्सल, म्हणजेच एक्स बरोबर काय मिळणार दोन, तर एक्स बरोबर मिळाला दोन। याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते। तर मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। धन्यवाद।